नमस्कार, दिवाळीपूर्वी सर्व कुटुंबांना आता 7,000 रुपये भेटणार आहेत. बघा, तुम्ही जी माहिती बघत आहात ती पूर्णपणे सत्य आहे. आणि सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे. आत्ताच हा निर्णय घेतला, दिवाळीपूर्वी सर्व कुटुंबांना 7,000 रुपये भेटणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे भेटत आहेत, तसेच इतर योजना आहेत, इतर योजनेचे पण अनेक जणांना पैसे भेटत आहेत. परंतु या व्यतिरिक्त आता सर्व कुटुंबांना दिवाळीपूर्वी बोनस, दिवाळीपूर्वी 7,000 रुपये सर्वांच्या खात्यात येणार आहे. तर कोणत्या कुटुंबांच्या खात्यावर ते पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. आणि हे 7,000 रुपये सर्वजणांना भेटणार आहे. आणि यासाठी फॉर्म कसा भरायचा, हे पैसे तुमच्या खात्यात कसे येणार, जी माहिती आहे सर्व याबद्दल आलेली आहे. सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला भेटत आहे. अजूनपर्यंत याबद्दल तुम्हाला कोणीही माहिती दिली नसेल की 7,000 रुपये भेटत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पहिले हप्ते भेटले, त्यानंतर अजून जे हप्ते आहेत ते तुमच्या खात्यात पाठवण्यात येत आहेत. तसेच आता तुम्हाला डायरेक्टली 7,000 रुपये भेटणार आहेत. 7,000 रुपये बघा, नवनवीन योजना सरकार आणत आहे महिलांसाठी, कुटुंबांसाठी. तर बघा, आता महत्त्वाचं 7,000 रुपये भेटणार आहेत तुम्हाला. आणि यासाठी फॉर्म कसं भरायचं त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, सर्व माहिती मी तुम्हाला आता सांगतो. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, या भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वी मिळणार 7,000 रुपये. जाणून घ्या कसं. आता दिवाळीपूर्वी म्हटलेलं आहे आणि दिवाळीपूर्वी तुमच्या खात्यात हे 7,000 रुपये जमा केले जाणार आहेत. परंतु यासाठी काही भाग्यवंत कुटुंब आहे, म्हणजे काही कुटुंब निवडण्यात आलेले आहेत, त्याच कुटुंबांना हे पैसे भेटणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे पैसे भेटतील का, ते कसं बघायचं त्याबद्दल तुम्हाला सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्ही पात्र आहात का, हे 7,000 रुपयासाठी तुम्ही पात्र आहात का त्याबद्दल तुम्हाला सांगतो. हे बघा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वेगवेगळ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. जनतेचे लक्ष आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ देखील दिला जात आहे. बघा, आता शेतकऱ्यांसाठी योजना असो किंवा महिलांसाठी लाडकी बहीण योजना असो किंवा अनेक योजना असो, सरकार बघा जो धूमधडाका योजनांचा आणलेला आहे तो भरपूर आणलेला आहे आणि अनेक योजना लागू होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या योजनेनुसार तुम्हाला पैसे देखील दिले जात आहेत. काही ठिकाणी गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जात आहेत. म्हणजे वेगवेगळ्या योजना आहेत आणि वेगवेगळ्या त्यासाठी क्रायटेरिया आहे, वेगवेगळी पद्धत आहे फॉर्म भरण्याची, किंवा वेगवेगळी माहिती तुम्हाला द्यावी लागते. वेगवेगळ्या क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला उत्पन्न असो किंवा इतर गोष्टी असो, कागदपत्र असो, यासाठी घेतले जात आहेत. परंतु आता जे 7,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत यासाठी काय काय लागणार आहे आणि याचा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल सांगतो. हे बघा, इथं काय माहिती आहे सर्व आता तुम्ही समजून घ्या. म्हणूनच राज्यातील काही भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वी एकूण 7,000 रुपये मिळू शकतात. आता कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल समजून घेऊया आपण. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 3,000 रुपये पाठवले जात आहेत. आता हे 3,000 रुपये बघा, पहिले महिलांना 3,000 रुपये दिले, राईट, जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये दिले, त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये महिलांच्या खात्यात टाकले, आता परत महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवले जात आहेत. आणि हे 3,000 रुपये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 1,500-1,500 मिळून हे 3,000 रुपये टाकले जात आहेत. तसेच आता पुढे बघा, तर बघा, जे पात्र महिला आहेत त्यांना 3,000 रुपये दिले जात आहेत. केंद्र सरकारच्या PM शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 18 हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी वाशिमच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी या एका कार्यक्रमात मोदींनी या वितरणाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत 18व्या हप्त्याच्या रूपात
पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. बघा आता शेतकरी योजनेसंदर्भात माहिती होती, 2000 रुपये शेतकऱ्यांना देखील 18वा जो हप्ता आहे तो भेटणार आहे. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती, आता ही महत्त्वाची माहिती बघा. पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. 3 टप्प्यात ही रक्कम वितरित करण्यात येते. या योजनेच्या 5व्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. या 5व्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहे. ओके, हे झालं तुमचं क्लिअर. आत्ता आपण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, सर्वात मोठी खुशखबर बघणार आहोत. हे बघा आता जी माहिती तुम्ही बघणार आहात ती खूपच महत्त्वाची आहे. भाग्यवंत कुटुंबांना मिळणार 7000 रुपये. आता कोणते भाग्यवंत कुटुंब आहे ज्यांना 7000 रुपये सरकार देत आहे? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये. बघा इथे जी माहिती मी तुम्हाला देत आहे नीटपणे समजून घ्या. लाडकी बहीण योजनेचे आता तुम्हाला 3000 रुपये, त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये आणि पीएम शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये, असे एकूण 7000 रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात. बघा हेच तुमचे पैसे आहेत, लाडकी बहीणचे असो किंवा महासन्मान योजनेचे असो किंवा शेतकरी सन्मान योजनेचे असो. 2000 रुपये म्हणजे हे लाडकी बहीणचे 3000 रुपये, त्यानंतर शेतकरी महासन्मानचे 2000, किती झाले 5000, आणि शेतकरी पीएम शेतकरी सन्मान योजनेचे 2000, किती झाले 7000 रुपये झाले एकूण. हे बघा, तर काही कुटुंबांनाही मिळू शकतात. अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे. म्हणजे शेतकरी पण एकाच कुटुंबाचे असणे गरजेचे आहे, लाडकी बहीण योजनेचे पण जे फॉर्म भरलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे जे पैसे भेटणार आहेत ते पण ज्या महिला आहेत त्या शेतकरी कुटुंबातील असणे गरजेचे आहे. म्हणजे शेतकरी कुटुंबातील जे आहेत ते भाग्यवंत कुटुंबासाठी हे खूप मोठं आहे, कारण त्या शेतकऱ्यांना 2000 रुपये पण भेटत आहेत, म्हणजे हे 4000 रुपये त्यांना भेटत आहेत, आणि त्यांच्याच घरी महिलांना 3000 रुपये लाडकी बहीणचे पण भेटत आहे. असे 7000 रुपये त्यांचे झाले ना मग टोटल. बघा 7000 झाले ना, तर तुम्हाला काही फॉर्म किंवा काहीच भरण्याची गरज नाही. आणि हे 7000 रुपये जे दिवाळीपूर्वी दिले जात आहेत हे योजनेचेच पैसे आहेत. लाडकी बहीण किंवा शेतकरी योजनेचे, पीएम शेतकरी योजनेचे हे पैसे मिळून एका कुटुंबात 7000 रुपये भेटणार आहेत असं इथे समजत आहे. ओके, अशी ही अपडेट होती. तर अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, तसेच पीएम शेतकरी सन्मान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील, तर अशा कुटुंबांना दिवाळीच्या अगोदरच 7000 रुपये मिळतील. म्हणजे तेच पैसे आहेत हे लाडकी बहीणचे किंवा पीएम शेतकरी सन्मानचे, नमो शेतकरीचे, असे टोटल ते 7000 रुपये होत आहेत. ओके, तरी तुम्हाला क्लिअर झालं असेल याचे काही नवीन फॉर्म नाही 7000 चे, तर हेच योजनेचे तुम्हाला पैसे भेटलेले आहेत आणि भेटणार आहेत काही कुटुंबांना. ओके, तर बघा महत्त्वाची माहिती होती. अशाच नवनवीन अपडेट आणि योजनेसंदर्भात माहितीसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.